राजकारणात काका पुतण्याचे वाद नवीन नाहीत शरद पवार अजित पवार बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे अशी बरीच उदाहरणं आपल्याला सांगता येतील यापैकीच बीडच्या राजकारणातील आणखी एक नाव आहे ते म्हणजे जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर तसंच क्षीरसागर घराणं हे आजही एकत्रच राहतं पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तोंडावर धनंजय मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यात खटका उडाला विधानसभेचं तिकीट हे संदीप यांना मिळालं मग जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेकडून तिकीट मिळवलं या लढतीत संदीप क्षीरसागरांनी काका जयदत्त क्षीरसागर यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव हो केला नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणेसाठी जीवाचं रान केलं होतं त्यामुळे पंकजा मुंडेंनाही बीड विधानसभा मतदारसंघात धक्का बसला होता तर याच पार्श्वभूमीवर पाहूयात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बीडचं चित्र कसं असणार जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर अशीच पुन्हा काका पुतण्याची लढत होणार की संदीप क्षीरसागर विरुद्ध डॉक्टर योगेश शिरसागर असे दोन चुलत भाऊ रिंगणात उतरणार ते लेटसअप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीज मधून आज घडीला क्षीरसागर यांची तिसरी पिढी राजकारणात आहे केशर काकू क्षीरसागर यांचा बीडमध्ये मोठा राजकीय दबदबा होता इंदिरा गांधींशीही त्यांचे अत्यंत निकटचे संबंध होते केशर काकूंना जयदत्त रवींद्र डॉक्टर भारतभूषण आणि डॉक्टर विठ्ठल अशी चार मुलं त्यातील डॉक्टर विठ्ठल वगळता इतर तिघ आणि त्यांची मुलं ही राजकारणात आहेत पंचायत समिती साखर कारखाना बाजार समिती जिल्हा परिषद नगरपालिका आणि आमदारकी असे सगळे कारभार एक हाती याच कुटुंबाकडे आहेत मात्र बीड विधानसभा मतदारसंघात तसा एका पक्षाचा आमदार कधीच राहिलेला नाही काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचे आमदार इथं होऊन गेलेत सुरेश नवले यांच्यासारखे दिग्गज नेते हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर इथले आमदार राहिलेत मात्र दोन हजार पासून या मतदारसंघात क्षीरसागर कुटुंबाचंच प्राबल्य सुरू झालं राष्ट्रवादीचे क्षीरसागर हे आमदार झाले क्षीरसागरांना तेव्हा एक लाख नऊ हजार एकशे त्रेसष्ट मतं मिळाली तर तत्कालीन आमदार असलेल्या शिवसेनेच्या सुनील धांडे यांना केवळ तेहतीस हजार मतं मिळाली शिवाय आरपीआयच्या आठवले गटाकडून रिंगणात उतरलेले सय्यद सलीम यांनी तेव्हा बत्तीस हजार मतं घेतली पुढे दोन हजार चौदाची निवडणूक ही जयदत क्षीरसागरांना जड गेली होती तेव्हा सगळेच पक्ष हे स्वतंत्र लढल्याने भाजपने विनायक मेटेंना मैदानात उतरवलं होतं क्षीरसागर हे तेव्हा सत्याहत्तर हजार एकशे चौतीस मतं घेत विजयी झाले तर मेटेंनी एकाहत्तर हजार मतं घेत क्षीरसागरांना घाम फोडला होता त्यावेळी शिवसेनेच्या अनिल जगतापांना मात्र तीस हजारच मतं मिळाली होती राजकारणामुळे या कुटुंबात फूट पडली विधान परिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेल्या धनंजय बीडची सगळी सूत्र एकवटली होती त्यावेळी मुंडे आणि क्षीरसागर यांच्यात खटके उडाले त्यात पुतण्या संदीप क्षीरसागरांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळालं जयदत्त क्षीरसागर यांनी तिकीट मिळवण्यासाठी शिवसेनेची वाट धरली सेनेकडेही मोठा उमेदवार नसल्यानं त्यांनी पायघड्या घातल्या पुतण्या आणि काकामध्ये राजकीय संघर्ष झाला त्यावेळेस भाऊ डॉक्टर भारतभूषण आणि त्यांची मुलं ही जयदत्त क्षीरसागर यांच्या बरोबर होती पण अटीतटीच्या या लढतीत पुतण्यास संदीप यांनी बाजी मारली तेव्हा संदीप क्षीरसागरांना नव्याण्णव हजार नऊशे चौतीस मतं मिळाली तर जयदत्त क्षीरसागर यांना सत्त्याण्णव हजार नऊशे पन्नास मतं मिळाली होती म्हणजेच एकोणीसशे चौऱ्याऐंशी मतांनीच पुतण्याने काकांना धक्का दिला होता राष्ट्रवादी काँग्रेसला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यानं चांगली साथ दिली मुंडे कुटुंबियांनी भाजपचा बाले किल्ला बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे तेव्हा चार आमदार निवडून आले होते तर भाजपला केवळ दोन जागांवरच समाधान मानावं लागलं पण राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर धनंजय मुंडेंसह तीन आमदार हे अजित पवारांच्या सोबत गेले तर संदीप क्षीरसागरांनी शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक फटका हा पंकजा मुंडेंना याच बीड विधानसभा मतदारसंघातून बसलाय या मतदारसंघात बजरंग सोनवणेंना तब्बल एकसष्ट हजार सहाशे एक्क्याऐंशी मतांचं लीड मिळाले सोनवणेंना एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे चौसष्ट मतं मिळाली तर पंकजा मुंडेंना सत्याहत्तर हजार पाचशे त्र्याऐंशी मतं मिळाली आहेत आणि या विजयात संदीप क्षीरसागर हे किंग मेकर ठरल्याचं बोललं जात आहे आताच्या निवडणुकीसाठी ज्याचा पक्ष त्याचा आमदार हे सूत्र जागा वाटपात आघाडीत आहे त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद चंद्र पवार पक्षाला जाईल तर महायुतीमध्ये ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाऊ शकते या मतदारसंघात भाजप काँग्रेस आणि दोन्ही शिवसेनेची आता फारशी ताकद उरलेली नाहीये तर या मतदारसंघात क्षीरसागर कुटुंबच हे राजकीय पक्ष आहे त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आमदार संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते तर संदीप क्षीरसागर यांचे चुलत बंधू आणि माजी नगरसेवक डॉक्टर योगेश क्षीरसागर हे सुद्धा निवडणुकीची तयारी करत आहेत नगराध्यक्ष राहिलेल्या भारत भूषण यांचे ते सुपुत्र आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा क्षीरसागर यांच्या तिकिटासाठी प्रयत्न करतायत तर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे सध्या कोणत्याच नाही आहेत निवडणुकीबाबतही त्यांनी कोणतीही भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाहीये ते रिंगणात उभे राहिल्यास दोन बुतण्याविरुद्ध त्यांची लढाई असणार आहे या मतदारसंघात सगळ्यात महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे तो म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी वातावरणाचा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला इथून मोठा पाठिंबा होता तसंच क्षीरसागर यांचा बंगलाही जाळल्याचं प्रकरण घडलं होतं त्यामुळे आंदोलनाची धग बीड शहरात दिसली होती क्षीरसागर हे ओबीसी आहेत याचमुळे मराठा मतांना आपल्याकडे खेचण्यासाठी स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक आहेत त्या शिवसंग्राम संघटनेसाठी पाच जागा मागतायत बीडची जागा आहे आणि जागा न मिळाल्यास मेटे सुद्धा अपक्ष रिंगणात उतरू शकतात त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी किंवा चौरंगी लढत होऊ शकते यात जातीय फॅक्टरने साथ दिल्यास मेटे या क्षीरसागरांना जड जाऊ शकतात या मतदारसंघात मुस्लिम आणि दलित मतदारांची संख्या मोठी आहे या बीड शहरामध्ये तीस हजारांहून अधिक मुस्लिम मतदार आहेत आणि तो मतदारही निर्णायक ठरणार आहे त्यामुळे परळीनंतर जिल्ह्यातील सगळ्यात हॉटस्पॉट असा मतदारसंघ म्हणून बीडकडे पाहिलं जाते आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी